कल्याण डोंबिवली स्टेशन परिसर में अचानक कोई यदि आकर आपके सोने के गहने और अंगूठी के बारे में बात करता है तो हो जाइए सावधान, वह 100% ठग है और चोर है। ऐसे दो लोगों को जिनके नाम महमूद शेख और अयूब शेख है, इन्हें रामनगर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आइए लेते इस पर अधिक जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक सचिन सांडभोर से। डोंबिवली पुलिस स्टेशन हद्दीमध्ये बतावणी करून लोकांच्या अंगावरले अंगावरचे दागिने काढून घेऊन चोरी केली असे 3 गुन्हे घडलेले होते। त्यांच्या गुन्हेगारांची पद्धत अशी होती गुन्हे करायची की कोणी एखादा वयस्कर इसम असेल आणि त्याला त्याच्या जवळ जाऊन तुम्ही जो हा दागिना घातलेला आहे, अंगठी घातलेली आहे ती बरोबर नाही, मेटल घालत जाऊ नका, तुम्हाला मी दुसरा चांगले वस्तू देतो असं बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने काढायला सांगून ते दागिने ते त्यांना परत न देता गोड बोलून ते निघून जात होते। सदर 2 आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून API भराडे आणि स्टाफ यांनी सापळा रचून त्या दोघांना पकडलेलं आहे। महमूद शेख आणि अयूब शेख अशी त्या दोघांची नावं आहेत। आमचे 3 गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत, 3 अंगठ्या आणि एक सोन्याची चेन असा 1,27,000 ऐवज आम्ही रिकवर केलेला आहे। सदर 2 आरोपी मुंब्रा येथे राहणारे आहेत आणि त्यांच्यावर मुंबई येथे आणि भोईवाडा येथे गुन्हे दाखल आहेत। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की असं कोणी गोड बोलून दागिने काढा वगैरे असं सांगत असतील तर त्यांच्या बोलण्याला न फसता तिथून निघून जायचं। काही चोर चोर म्हणून मोठ्यांदा ओरडलं तर ते लोकांना हे गुन्हे करायला आपण प्रतिबंध करू शकू। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।